स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. आपण पाहणार आहोत स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन. ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 8 वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्याप तपासात गती नसल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूरमध्ये डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. कॉम्रेड मेघा पानसरे यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते या मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झाले होते. कॉम्रेड पानसरे अमर रहे, आम्ही सारे पानसरे अशा घोषणा मॉर्निंग वॉक दरम्यान देण्यात आल्या. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निवासस्थानापासून हा मॉर्निंग वॉक काढण्यात आला. यानंतर पानसरे यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या खुनाचा तपास अद्याप होत नसेल असा सवाल यावेळी मेघा पानसरे यांनी उपस्थित केलाय. गेल्या 8 वर्षांमध्ये कॉम्रेड पानसरे आणि उमाताई यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये तपास चालू आहे. महाराष्ट्र शासनाने गेली 8 वर्ष एक SIT स्थापन केली होती, त्या SIT मधून तपास केला, परंतु तो समाधानकारक नाही म्हणून आम्ही ATS कडे तो तपास द्यावा अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे ATS कडे तपास ट्रान्सफर करण्यात आलेला आहे, परंतु अजून सुद्धा याचा खटला सुरू झालेला नाही. काही दिवसांपूर्वी आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली. मला असं वाटतं की 8 वर्ष कॉम्रेड गोविंद पानसरेंसारख्या एका ज्येष्ठ नेत्याच्या खुनाचा तपासाची जर इतकी दीर्घ प्रक्रिया असेल तर सर्वसामान्य लोकांना एकूणच ही तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्था याच्यावरचा विश्वास टिकायचा असेल तर मला असं वाटतं की हे सर्व खुनी पकडले पाहिजेत, त्याच्या मागचे सूत्रधार पकडले पाहिजेत आणि ही सगळी प्रक्रिया अत्यंत वेगाने आणि सक्षमपणे पारदर्शीपणे झाली पाहिजे. ह्या 8 वर्षात आमचा अनुभव असा आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळं, त्यांच्या मॉनिटरिंगमुळं, त्यांच्या देखरेखीमुळं हा तपास खरं तर इथंपर्यंत आलेला आहे. तपास व्यवस्थित व्हावा आणि आरोपींना खुन्यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी इतका दीर्घ काळ खरं तर हे सगळे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत, त्यांचे सहकारी आहेत, त्या सर्वांची भावना ही आहे की सरकारनी ताबडतोब ATSला आदेश देऊन जो काही तपास अपुरा राहिलेला आहे तो पूर्ण केला पाहिजे आणि त्याचे सगळे जे धागेदोरे न्यायालयामध्ये सादर केले पाहिजेत, पुरावे सादर केले पाहिजेत, तरच या आरोपींना शिक्षा होऊ शकते, त्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. RR आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखून गावाचा विकास साधणाऱ्या गावांना जिल्हा परिषदेकडून RR आबा पाटील जिल्हास्तरीय सुंदर गाव पुरस्कार देण्यात येतो. आज स्वर्गीय RR पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 2022-23 या वर्षातील सुंदरगाव पुरस्कारासाठी आजरा तालुक्यातील वाटंगी आणि शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती या गावांनी हा पुरस्कार पटकावला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. या गावांना 40 लाख रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय पुरस्कारासोबतच तालुकास्तरीय पुरस्कारांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. भुदरगड तालुक्यातील बसरेवाडी, चंदगड तालुक्यातील गुडवळे खालसा, गगनबावडा तालुक्यातील कातळी, गडिंग्लज तालुक्यातील औरनाळ, हातकणंगले तालुक्यातील चंदूर, करवीर तालुक्यातील शेळकेवाडी, कागल तालुक्यातील अर्जुनी, पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे आणि पोकले या गावांना विभागून, तर राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द, शाहूवाडी तालुक्यातील नांदारी, शिरोळ तालुक्यातील आगर या गावांनी RR आबा पाटील तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार पटकावला असून या गावांनाही 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. आज स्वर्गीय RR आबा पाटील यांचा पुण्यतिथी दिन, या दिनी आपण
ग्रामीण भागातील ज्या ग्रामपंचायतींनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्या ग्रामपंचायतीची जी स्पर्धा असते आरार आबा पाटील स्मार्ट गाव योजना त्याचे जिल्हा स्तरावरील आणि तालुका स्तरावरील अंतिम जे प्रथम क्रमांक आले त्याची घोषणा आज आपण करत असतो आणि ही घोषणा आज आपण या ठिकाणी केलेली आहे। यामध्ये जे 12 तालुके आहेत त्यामध्ये बुधरगड मध्ये बसरेवाडी चंदगड मध्ये गुडवळे खालसा गगनबावडा मध्ये कातळी गडिंगलज मध्ये औरनाळ हातकणंगले मध्ये चंदूर करवीर मध्ये शेळकेवाडी कागल मध्ये अर्जुनी पन्हाळ्या मध्ये गोलीवडे आणि पोखले यात विभागून दिला। राधानगरी मध्ये तारवे खुर्द शाहूवाडी मध्ये नांदारी आणि शिरोळ मध्ये आगर यांचा प्रथम क्रमांक आहे। मला अपेक्षित होतं की आपल्याकडून यावं की 11 तालुके दिसतात असं का, तर 12 जो तालुका आहे आजरा तो पेंडिंग आहे त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा गडिंगलजच्या टीमला तिथे तपासणीला पाठवले आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार आहोत। जिल्हा स्तरावरचा जो प्रथम क्रमांक आहे त्यासाठी 6 गावं नामांकित झाली होती त्यामध्ये हातकणंगलेमधलं दुर्गेवाडी होतं शिरोळमधलं धरणगुत्ती होतं आजऱ्यामधलं वाटंगी आणि मासेवाडी 2 गावं होती आणि पन्हाळ्यातलं काखे आणि कागलमधलं बाळेघोल आणि आलाबाद। तर अंतिम पडताळणी करून ही जी महत्त्वाची सगळी गावं होती या ठिकाणी मी स्वतः माझ्या टीमसह भेट दिलेली आहे आणि जो हेतू आहे की पर्यावरणपूरक गाव पाहिजे समृद्ध गाव पाहिजे गावामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे गावातल्या शाळांचं दर्जा चांगला असला पाहिजे गावामध्ये स्वच्छता चांगली असावी या सर्व विविध जे निकष आहे पर्यावरणपूरक गाव असावं समृद्धीच्या दृष्टिकोनातून गावामध्ये वेगळ्या योजना राबवल्या गेलेल्या असायला पाहिजे। तर यामध्ये नक्कीच मला ही जी 2 गावं आहेत वाटंगी आणि दुसरं आहे ते धरणगुत्ती याचं वैशिष्ट्य आहे की या दोन्ही गावामध्ये प्लास्टिक संकलन केंद्र आहे त्याचप्रमाणे आता धरणगुत्तीमध्ये ग्रामपंचायतीचं ई बाईक चार्जिंग स्टेशन आहे सुसज्ज बाग आहे। नक्की धरणगुत्तीची जी बाग आहे म्हणजे त्या ठिकाणी झालेली सहकारी संस्था आहे त्याची जी ओपन स्पेस आहे तिचा ग्रामपंचायतीने ताबा घेऊन त्या ठिकाणी ती बाग डेव्हलप केलेली आहे अतिशय छान बाग आहे ज्येष्ठ आणि लहान मुलांसाठी त्या ठिकाणी व्यायामाची आणि संध्याकाळी ट्रॅक आहे ज्याच्यावर ज्येष्ठ नागरिक त्यांच्या गुडघ्याला कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारचा ट्रॅक आहे त्यावर ते चालू शकतात फिरू शकतात। स्वॅप आणि QR कोडची व्यवस्था आहे व्यायामशाळा ग्रंथालय अभ्यासिका स्पर्धा परीक्षा केंद्र असं सर्वाची त्या ठिकाणी सोय आहे। गावामध्ये 6 ATM आहेत ज्याच्यातून प्रत्येक कुटुंबाला 30 लिटर पाणी दिलं जातं। वाटंगीमध्ये सुद्धा QR कोड आहे जो घरपाळा वसुली पाणीपट्टीसाठी आहे शाळेची सगळी माहिती QR कोडवर मिळू शकते विद्युत पोल खांबावर सुद्धा त्यांनी QR कोड लावलेला आहे त्याच्यातून तुम्ही तक्रार करू शकता। वाटंगीमध्ये महिला बचत गट खूप आहेत आणि त्यांचं अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी दिसतं आणि ग्रामपंचायत आणि महिला बचत गटाचं कामामध्ये खूप एकमेकाला सपोर्टिव्ह रोल आहे आणि ही दोन्ही गावं खूप स्वच्छ आहेत सुंदर आहेत आणि नक्कीच ही दोन्ही गावं बक्षिसास पात्र आहेत त्यामुळे आजरा तालुक्यातील वाटंगी आणि शिरोळ तालुक्यातलं धरणगुत्ती या दोन्ही गावांना आम्ही यावर्षीचं आराध पाटील आबा सुंदर स्मार्ट ग्राम योजनेतलं प्रथम क्रमांक म्हणून घोषित करत आहोत। धन्यवाद। जिल्हा पातळीवर जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं खासदार महोत्सव अंतर्गत
खासदार चषक एक दिवसीय खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 20 फेब्रुवारीला या स्पर्धा होणार आहेत अशी माहिती प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कार रेसिंगपटू कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीनं 9 फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धा पुलाची शिरोली येथील हायवे लगत असणाऱ्या रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल इथं रंगणार आहेत. या स्पर्धेत बुद्धिबळपटूंना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. मोफत प्रवेश असणारी ही भारतातील पहिलीच एक दिवसीय खुली जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा होणार असल्याचं महाडिक यांनी यावेळी सांगितलं. या पत्रकार परिषदेला जिल्हा क्रीडा अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर साखरे, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले, मुख्य स्पर्धा अधिकारी मनीषा मारुलकर, स्पर्धा सचिव धीरज वैद्य, स्पर्धा समन्वयक उत्कर्षा लोमटे, उमेश पाटील उपस्थित होते. शालेय पोषण आहार कर्मचारी महिलांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसीय संप केला. मानधनामध्ये पुरेशी वाढ न झाल्यानं आणि केंद्र सरकारने तात्काळ केंद्राचा हिस्सा घोषित करावा या मागणीसाठी जोरदार निदर्शने करत हा संप करण्यात आला आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत 18 वर्षापासून कार्यरत असलेल्या स्वयंपाकी मदतनीस राज्य शासनाच्या पातळीवरील प्रलंबित न्याय मागण्या असून राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी आयटक संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या निकाली काढण्याचं आश्वासन दिलं. मात्र आजपर्यंत एकही मागणी राज्य आणि केंद्र सरकारने निकाली न काढल्यानं शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पाँडेचेरी राज्यात मासिक 14,000 रुपये, केरळमध्ये 10,000 रुपये तर तामिळनाडू राज्यात 7,700 रुपये मानधन दिलं जातं. अनेक आंदोलन केल्यावर महाराष्ट्र सरकारने 1,000 रुपयेची मानधनवाढ 9 फेब्रुवारी 2023 केली आहे. मानधनात पुरेशी वाढ न झाल्यानं आणि केंद्र सरकारने तात्काळ केंद्र हिस्सा घोषित करावा यासाठी अमरावती जिल्हा कार्यालयासमोर एक दिवसीय संप आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिलांनी तीव्र घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. मिरज कोल्हापूर मार्गावर आज सकाळपासून पॅसेंजर सोडण्यात येणार आहे. 2 मार्चपर्यंत ही गाडी धावणार आहे. यानंतर या वेळेवर धावणारी सातारा कोल्हापूर पॅसेंजर पूर्ववत सुरू होणार आहे. मिरज कोल्हापूर मार्गावर सकाळी पॅसेंजर सुरू केल्यानं नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. ही पॅसेंजर रद्द केल्यानं दैनंदिन प्रवाशांचं हाल होत होतं. सकाळी 6:45 ते 11:30 या सुमारास 5 तासांच्या कालावधीत मिरजेतून कोल्हापूरला येण्यासाठी प्रवाशांना एकही रेल्वे नव्हती. यामध्ये नियमित प्रवासी जे पासधारक आहेत त्यांच्या वेळेचा अपव्यय तर होत होताच त्याचबरोबर त्यांना आर्थिक फटकाही बसत होता. या सर्व पार्श्वभूमीवर 5:30 वाजता कोल्हापूर मिरज या मार्गावर तर 8:35 मिरज कोल्हापूर पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. 2 मार्चपर्यंत ही गाडी धावणार असून या दरम्यान सातारा जरंडेश्वर दुहेरीकरणाच्या कामासाठी 2 मार्चपर्यंत रद्द करण्यात आलेली सातारा कोल्हापूर पॅसेंजर आणि कोल्हापूर पुणे एक्सप्रेस पूर्वीप्रमाणेच नियोजित वेळेप्रमाणे धावणार आहे. ऐतिहासिक पन्हाळगडावरील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेले हजरत पीर शहादुद्दीन खताल शाह वल्ली अर्थात साधोबाचा उरुस 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होतोय. उरुसानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती दर्गा ट्रस्टी मॅनेजर अब्दुल सत्तार मुजावर यांनी दिली आहे. उरुसाची जय्यत तयारी सुरू असून पन्हाळा इथं भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. उरुस उत्सव कमिटीचे अध्यक्ष सद्दाम मुजावर यांनी याबाबतचं माहिती दिली आहे. बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून हजरत पीर महासाहेब यांच्या ओटी भरणीसाठी हिंदू मुस्लिम महिलांनी मोठी गर्दी केली होती. आज हजरत पीर शहादुद्दीन खताल वल्ली यांच्या मुजावर मंडळींकडून गंधलेपन, त्यानंतर गलेपविधी होणार आहे. 17 फेब्रुवारीला 4:30 वाजता शासकीय गलेपविधी होईल. पन्हाळा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मंदिरातून शाही इतमामाने, तहसीलदार आणि अन्य शासकीय अधिकारी यांच्यासह मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा गलेप पीरबाबांच्या मजार शरीफवर घातला जातो. सध्या दर्ग्याची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उरुसासाठी मानकरी गडावर दाखल होत आहेत. महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापुरातील कलामहर्षी बाबूराव पेंटर आर्ट फाउंडेशन आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानानं कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन 21 आणि 22 फेब्रुवारीला शाहू स्मारक भवन इथं भरवण्यात येणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका सुनंदा दिदी यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी बोलताना सुनंदा दीदी यांनी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या आर्ट विंगच्या सहयोगाने हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला शिवाली दीदी, किरण वामजोशी, विजयमाला मेस्त्री, अनुराधा मेस्त्री यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथल्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपसाचे काम नाम फाउंडेशनच्या वतीनं आजपासून प्रत्यक्षात सुरू करण्यात आलंय. सुरुवातीला 2 पोकलॅन मशीनच्या सहाय्यानं या कामाची सुरुवात करण्यात आली असून पुढील 4 दिवसात आणखी आधुनिक मशिनरी चिपळूण इथं दाखल होणार आहे. पावसाळ्यापूर्वी वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. गाळ उपसाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानं चिपळूण वासियांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. त्याचबरोबर नाम फाउंडेशनचे देखील. करवीर तालुक्यातील कुर्डू गावात असणाऱ्या शेषशाही विष्णू मंदिराला 800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. करवीर महात्म्य या ग्रंथात करवीर क्षेत्राच्या चारी दिशेला जलशाही मंदिर असल्याचा उल्लेख आढळतो. या 4 तीर्थांमध्ये पूर्वेस औदुंबर अर्थात अत्तिग्रे, पश्चिमेस पलाश अर्थात बहिरेश्वर आणि दक्षिणेला नेग्रोध अर्थात कुर्डू गावातील शेषशाही मंदिराचा समावेश आहे. कुर्डूतील या मंदिराच्या नव्या वास्तूचा वास्तुशांती समारंभ आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन 13 फेब्रुवारीपासून करण्यात आलंय. 22 फेब्रुवारीला मंदिरात भगवान विष्णू यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धार आणि रंगरोंगटीचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून या सोहळ्यामध्ये भाविक भक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन कुर्डू ग्रामपंचायत, गावातील सेवा संस्था आणि संयोजकाकडून करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात वातावरणीय बदल होतोय. दिवसभर उन्हाच्या झळा तर दुसरीकडे रात्री आणि पहाटेच्या सुमारास गारठा जाणवतोय. या वातावरण बदलाचा परिणाम मात्र कोल्हापूरकरांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. लहानापासून थोरापर्यंतच्या नागरिकांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याने आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून ओळख असणाऱ्या CPR रुग्णालयात रुग्णांची गर्दी होताना दिसतेय. सकाळपासूनच CPR मध्ये रुग्ण केस पेपर काढण्यासाठी मोठ्या रांगा लावत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन CPR रुग्णालय प्रशासनाने देखील सर्दी, ताप आणि खोकल्याच्या औषधांचा साठा देखील करून ठेवला आहे. दरम्यान या दिवसांमध्ये नागरिकांनी थंड पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड.